सो क्रिशा बघा, मोबाईलमध्ये काय बघती आहे? यूट्यूब. गुड मॉर्निंग क्रिशा. ओ, आज उशिरा उठली ना. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि आज आहे लक्ष्मीपूजन. सो आज सकाळी आम्ही लवकर उठलो आणि क्रिशा थोडीशी लेट उठलेली आहे, है ना? कारण की थोडीशी नाही जास्त. हां, काल रात्री खूप उशिरा आम्ही लाईव्ह गेलो होतो आणि क्रिशाने भरपूर तुमच्याबरोबर गप्पा मारलेल्या आहेत. जर अजूनपर्यंत तुम्ही ते लाईव्ह बघितलं नसेल तर नक्की बघा. मी इथे आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देईन. सो आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे आपल्याला भरपूर काय काय तयारी करायची आहे. क्रिशाला रांगोळी काढायची आहे, त्याचबरोबर संध्याकाळी लक्ष्मीपूजन होणार आहे घरामध्ये, आणि मग संध्याकाळी छान छान कपडे घालणार आहे आम्ही आणि खाली जाऊन फटाके वाजवणार आहे. येस. सो सारखं रात्रीचीच वेळ करते म्हणजे मला फटाके फोडायला. आणि क्रिशाचं भरपूर झोपून पण झालेलं आहे. आज क्रिशा ऑलमोस्ट 10:30-11 वाजेपर्यंत झोपली होती, त्यामुळे क्रिशा आता पुन्हा रेडी झालेली आहे. फुल बॅटरी चार्ज आहे आमच्या क्रिशाची. तयारी चालली आहे दोघींची. बघू क्रिशू कशी दिसतीये. वाव, किती छान दिसतीये. दिवे लावतीये, जमतंय ना? ओ, किती छान छान दिवे आहेत. आईची तयारी झाली आहे का? बघू बरं. एक मिनिट. लक्ष्मीपूजनाची पण सगळी तयारी झाली आहे ना? मला शिकव. ही गरम आहे. देख, हो, ग्रीषा शिकवती आता आपल्याला. जमलं ना? आता तुझ्या मागे मागे तो कुठे ठेवते. हो, क्रिशाचा किल्ला दाखव. वाव, छान केलं आहे. चला, तर मित्रांनो ऑलमोस्ट लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी झालेली आहे आणि क्रिशा आणि शीतल दिवे लावायचं काम करत आहेत आणि आईनी सगळी पूजेची तयारी केलेली आहे. तर आमचंही सगळ्यांचं व्यवस्थित आवरून झालेलं आहे. क्रिशाने पण खूप छान छान ट्रॅडिशनल ड्रेस घातलेला आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये आपण पूजा करूयात, लक्ष्मीपूजन, आणि त्याच्यानंतर खाली फटाके वाजवायला जाऊया. आता क्रिशा दिवे लावायचं काम करते. चांगले दिवे लावते ना तू? सोड सोड ना, काय नाही होत. जमलं का काम करू? बोल. ओ, एवढं बरोबर टाईट तिकट आवडतच नाही. हे
चालू आहे. Thank you.